त्या ठिकाणी कमलताई काळभोर आहेत ज्यांनी कारखान्याचे संचालिका म्हणून अनेक वर्ष काम केले आणि आज त्या पुन्हा नव्या जोमाने या ठिकाणी कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, कारखान्याचं दुराडं पेटावं, सभासदांचं हित व्हावं यासाठी त्या सरसावलेले आहेत. नक्की ताई तुम्ही त्यावेळेस होता आणि आत्ता तुम्ही बाह्या मागे सरून म्हणजे सरसावलेले आहेत, का असं वाटतं? कारण आपल्या 20,000 कुटुंबाचा प्रश्न आहे, त्याच्यावर अवलंबून असलेल्या सभासदांचा प्रश्न आहे. आपले कामगार ते बी सभासदच आहेत आणि सभासदच होते आणि आपली सगळं कुटुंब म्हणजे वाहतूकदार हे सगळे आपले आणि आपला कारखाना भौगोलिकदृष्ट्या अतिशय चांगले उत्तरेकडे मुळामुठा नदी आणि दक्षिणेकडे दोन कॅनल अशी पाण्याची सुविधा असलेला आणि वाहतूक जवळ, साखर विक्रीसाठी पुणे शहरजवळ आणि त्याच्यावर अनेक कुटुंब अवलंबून होते आणि त्यामुळे हा कारखाना गेली 12 वर्ष बंद पडला आहे. त्यामुळे किती लोकांचं नुकसान झालं आहे, सगळ्या कुटुंब जवळजवळ उद्ध्वस्त झालं आहे आणि शहरीकरण आता मांजरी इकडं आले परंतु आमच्या ग्रामीण भागात अजून शहरीकरण नाही, त्यामुळे हा कारखाना चालू होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आपण जे प्रयत्न केले ते अतिशय चांगले आहेत आणि त्यामुळे निवडणूक होईल आणि संचालक मंडळ येईल आणि त्यामुळे कारखाना सुस्थिती चालेल आणि त्यांनी समविचारांची अशी माणसं घ्यावी ती कुणा म्हणजे कुठल्याही कामाला त्यांनी विरोध केला नाही पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे कारखान्याचं. एवढंच बोलून मी ते थांबते.